केंद्रीय रस्ते राहदारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल सांजे मोपा लिंक रस्त्याचे उद्घाटन झाले. गोव्यात येत्या त्या काळात रस्ते राहदारी आणि महामार्ग मंत्रालयावरती 25 ते 30 हजार कोटी रुपयांची कामं जातली असे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगले. गोव्यातली येरादारी सुविधा अद्ययावत आणि गतिमान करपाचो केंद्राचा विचार असा. त्या नदरेन बेगीनूच 45 किलोमीटरचो नवीन मडगाव बायपास प्रकल्प येतलो. नावेली कुंकळी काणकोण ते कर्नाटक शिमे मेरेन 4 ते 6 पदरी प्रकल्प येतले. राज्य सरकारान आता भौशीक येरादारीचेर भर दिवंक जाय असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. राष्ट्रीय महामार्गार पालसणा कोसळपी घडणुकांची अधिकाऱ्यावरवी चौकशी जातली. चौकशेन जे कोण दोषी सिद्ध जातात तांचेर कारवाय जातली असे आश्वासन केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मोपा विमानतळाचो वापर वाढोवपा खातीर विमानतळ रेल्वे स्टेशनाक जोडपाचो प्रस्ताव असा. मोपा लिंक रस्त्यावेल्यान येरादारी करपी टॅक्सी टोल फारीक करचो पडटलो. टॅक्सी चालक आणि पेडणेच्या लोकांक टोलात कांय प्रमाणात सूट दिवपाचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी दिला असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. गोय पोलीस खात्याचे संचालक जसपाल सिंग हांची बदली नवी दिल्लीत झाली. तांच्या जाग्यार 1996 बॅचाचे IPS अधिकारी आलोक कुमार हांची बदली झाल्या. आसगाव हांगासर आगरवाडेकर हांच्या घराची मोडतोड केल्या प्रकरणात विरोधी पक्षांनी महासंचालक जसपाल सिंग हांचो हात असा असा आरोप करून तांच्या बदलीची मागणी केली. गोय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणा खालीच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हांणी पुरस्कृत केल्ल्या कॅन्सर डिटेक्शन व्हॅनीचे उक्तावण केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांच्या हस्तुकी झाले. यावेळी भलायकी मंत्री विश्वजीत राणे, आमदार अलेक्स रेजिनाल्ड, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ शिवानंद बांदेकर हाजीर आशिल्ले. दिल्ली सर्वोच्च न्यायालयान सोरो घोटाळ्या प्रकरणात आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात हिसपल्ले दिल्लीचे मुखेलमंत्री आणि आम आदमी पक्षाचे फुडारी अरविंद केजरीवाल हांका अंतरिम जामीन मंजूर केला. मात तांचेर CBI प्रकरणात चौकशी चालू आशिल्ल्या कारणान अरविंद केजरीवाल हांका सध्या तरी न्यायालयीन कादयेंत रावचे पडटले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कार्डिनल आर्च बिशप फिलिप नेरी फेर्राव हांची भेट घेवन तांचे कडेन ह्या वर्सा जावपा आशिल्ल्या एक्सपोजिशन 2024 संबंधान भासाभास केली. उपरांत पत्रकारां कडेन उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगले की आपणे प्रधानमंत्र्याक पोप सायबाक गोंयच्या ह्या एक्सपोजिशनाक आमंत्रण दिवचे अशी विनवणी केल्या. गोयातल्यो जमिनी सांभाळून दवरपा खातीर तरतूद आशिल्ले खासगी विधेयक आर्जीच्या आमदार विरेश बोरकार हे विधानसभेत सादर करतले अशी माहिती ताणी पत्रकारांक दिली. उत्तर प्रदेशात नळीची पातळी वाढिल्ल्यान 12 जिल्ह्यात हुंवाराची परिस्थिती निर्माण झाल्या. काय रस्त्यांचो संपर्कूय हुंवाराक लागून गावाकडेन चाव पावलो ना. आसामात हुंवाराच्या स्थितीत सुधारणा झाल्या. मात 26 जिल्ह्यातले 2500 परस चड गाव अजूनही हुंवार पिडीत असा.